नमस्कार मित्रांनो, पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर वन यूट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी आशिष दुसाने आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, चला आपण पोलीस भरतीच्या जीकेच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांचं विश्लेषण करणार आहोत. ठीक आहे. तर मित्रांनो, आज आपण जे प्रश्न बघतोय ते इंडियन पॉलिटीचे प्रश्न आहेत. तर चला, पहिला प्रश्न आहे, धन विधेयक ठरविण्याचा अधिकार कुणाकडे असतो? तर मित्रांनो, हे बघा, जे विधानसभा राज्यसभा हे राज्यामध्ये असतात, म्हणजे घटक राज्यात असतात, आणि लोकसभा आणि राज्यसभा हे केंद्रात असतात. ठीक आहे. म्हणजे तर मित्रांनो, हे बघा, केंद्र आणि घटक राज्य याचा जर विचार केला मित्रांनो, तर या ठिकाणी आहे लोकसभा आणि राज्यसभा. तसंच घटक राज्याचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी आहे विधानसभा आणि विधान परिषद. ठीक आहे. तर मित्रांनो, हे बघा, धन जे विधायक असतं, धन विधेयक किंवा धनाशी संबंधित, धन विधेयकाशी संबंधित काही, तर ते लोकसभेत मांडण्यात येतं. आपण केंद्राचंच बघतोय. ठीक आहे. तर ते फक्त लोकसभेतच मांडण्यात येतं. ते राज्यसभेत गेल्यावर राज्यसभा फक्त त्यात दुरुस्ती वगैरे सुचवू शकते. परंतु जर त्यांनी म्हणजे यांना जर त्या दुरुस्त्या जर मान्य नसतील आणि यांनी जर त्या दुरुस्त्या केल्या नाही म्हणजे लोकसभेत, तरी सुद्धा काही फरक पडत नाही. ते जर लोकसभेत पारित झालं तर पारित झालं. ठीक आहे. तर मित्रांनो, परंतु हे जे विधेयक आहे, हे धन विधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार जो असतो तो कुणाकडे असतो? तर मित्रांनो, हे बघा, राष्ट्रपती, अर्थमंत्री, विधानसभा सभापती आणि उपराष्ट्रपती. तर मित्रांनो, याच उत्तर जे आहे ते या ठिकाणी लोकसभा आहे. ठीक आहे. लोकसभा सभापती. मित्रांनो, लोकसभेचा जो सभापती असतो तर तो सांगतो हे धन विधेयक आहे की नाही. जर त्यांना सांगितलं की हो हे धन विधेयक आहे तर मग ते धन विधेयक असतं. आता या ठिकाणी अर्थमंत्री, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांचा काहीही संबंध नाही. अनेक वेळेस ह्या प्रश्नांमध्ये अर्थमंत्री हा पर्याय असतोच असतो. तर मित्रांनो, अर्थमंत्री अर्थसंकल्प मांडता ते वेगळं, परंतु हे लोकसभा सभापती ठरवतात की हे विधेयक धनविषयक आहे किंवा नाही. या ठिकाणी धन विधेयक याऐवजी धन विषयी विधेयक असाही शब्द येऊ शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया, कोणत्या देशाची राज्यघटना लिखित स्वरूपाची नाही? आता हा प्रश्न वारंवार विचारला जातो, पण यात फक्त हे बघा, लिखित स्वरूपाची नाही म्हणजे असं विचारलं जातं, अलिखित स्वरूपाची आहे. कोणत्या देशाची राज्यघटना अलिखित स्वरूपाची आहे? तर मग मित्रांनो बघा, अमेरिका, फ्रान्स, भारत आणि इंग्लंड. तर मित्रांनो, भारताची जी राज्यघटना आहे ही लिखित आहे. कशी आहे? लिखित आहे. अमेरिकेची सुद्धा लिखित आहे आणि फ्रान्सची सुद्धा लिखित आहे. म्हणजेच काय, इंग्लंडची राज्यघटना जी आहे ती अलिखित आहे. आता अलिखित म्हणजे काय? तर मित्रांनो, त्यासाठी जी राज्यघटना आहे ती लिहून ठेवलेली नाही असा अर्थ होत नाही. परंतु जे काही नियमावली त्यांनी तयार केलेली आहे त्यांचा एक संच तयार केलेला नाही. ठीक आहे. तर ते सगळं जे आहे संच, ते एक संच तयार करून त्याला संविधान किंवा कॉन्स्टिट्यूशन असं नाव दिलेलं नाहीये, म्हणून त्याला अलिखित स्वरूपाची राज्यघटना आहे असं म्हटलं जातं. आता भारताची जी राज्यघटना आहे, तर मित्रांनो भारताची राज्यघटना जर पाहिलं तर जगातली सर्वात मोठी लिखित स्वरूपाची जी राज्यघटना आहे तर ती आपली आहे, आपल्या भारताची आहे.
ठीक आहे, प्रश्न असा येऊ शकतो की जगामध्ये सर्वात मोठी लिखित राज्य घटना कोणाची, तर मित्रांनो ती भारताची आहे, ठीक आहे, भारताची राज्य घटना आहे. आणि सर्वात मोठी आज जर मित्रांनो बळकट लोकशाही जर आपण पाहिली तर ती सुद्धा भारतातच आढळून येते. ठीक आहे, पुढे आपण जाऊया. जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती बदली आणि बढती कोण करतात? मित्रांनो आपल्याला सरन्यायाधीश, बघा भारताचं जे न्यायमंडळ आहे, न्यायमंडळ म्हणजे हे बघा, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ असे आपण तीन भाग करतो. त्याच्यापैकी जे न्यायमंडळ आहे मित्रांनो, तर ते स्वतंत्र आहे. कसं आहे? एक स्वातंत्र्य आहे का? तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, न्यायालयावर आपल्या इथं कोणाचाही दबाव नसतो. कुठलाही पक्ष किंवा सत्ताधारी असेल किंवा तो अपोजिट असेल तर त्याचा कुठलाही दबाव त्या ठिकाणी येत नाही. किंवा प्रशासकीय सेवेतला कितीही मोठी म्हणजे मोठा अधिकारी असेल तर त्याचाही दबाव ह्या ठिकाणी नसतो, म्हणून त्याला स्वतंत्र म्हटलं जातो. मग या न्यायमंडळाचे किती स्तर आहेत? तर मित्रांनो हे बघा, या न्यायमंडळाचे आपण तीन स्तर करू शकतो. एक सर्वोच्च न्यायालय, दुसरं आहे उच्च न्यायालय आणि तिसरं आहे दुय्यम न्यायालय. ठीक आहे, एक दोन आणि तीन. तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे सरन्यायाधीशांची जी नियुक्ती असते ते राष्ट्रपती करतात. त्याचबरोबर उच्च न्यायालय जे आहे त्याची जी नियुक्ती आहे तर ते राज्यपाल करतात. परंतु राज्यपाल सॉरी राष्ट्रपती आणि जे सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत तर त्यांचा सल्ला घेऊन हे सगळं होत असतं. ठीक आहे, आणि मग येतं दुय्यम न्यायालय. तर दुय्यम न्यायालय या ठिकाणी जे उत्तर आहे ते सुद्धा राज्यपाल हेच आहे. राज्यपाल काय करतात हे बघा, ज्या वेळेस आपण उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांची नेमणूक करतात त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना विचारलं जातं. त्याचप्रमाणे जे काही जिल्हा न्यायाधीशांची नियुक्तीची वेळ येते त्यावेळेस राज्यपाल उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात तर त्यांच्याशी अगोदर त्यांचा सल्ला घेतात, त्यांच्याशी चर्चा करतात, मगच त्यांची न्यायालयात नियुक्ती केली जाते. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे, कलम 266 हे कशाशी संबंधित आहे? मित्रांनो या संबंधात आपण गेल्या 2-3 व्हिडिओत प्रश्न आणि त्याचं विश्लेषण केलेलं आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, कलम 13 आहे. आता कलम 13 कशाशी संबंधित आहे लक्षात घ्या, तर आपले जे मूलभूत हक्क आहे, हक्क आहेत, तर ह्या मूलभूत हक्काचं संरक्षण करतात. कोण करतं? तर कलम 13 करते. राज्य घटनेतली जी कलम 13 आहे, तर कलम 13 हे मूलभूत हक्काचं संरक्षण करते. आणि त्यासाठी भारतीय राज्य घटनेत 2 कलम दिलेले आहेत ज्या अतिशय महत्वाच्या आहेत. त्या म्हणजे काय? तर कलम 32 आहे, सर्वात महत्वाची पहिली आपण कलम बघतोय त्यापैकी. आणि याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण भारतीय राज्य घटनेचा प्राण म्हटलेला आहे. काय? प्राण किंवा आत्मा. ठीक आहे, ही कलम 32 राज्य घटनेचा आत्मा असं का म्हटलं? तर मित्रांनो आपल्याला कलम 13 म्हणजे मूलभूत हक्कांचं संरक्षणासाठी दिलेले आहे. परंतु ते मूलभूत हक्कांचं संरक्षण आपण कसं करावं, तर त्या संबंधातली चर्चा ह्या ठिकाणी दिसते. आणि जर तुमचे मूलभूत हक्कांची पायमल्ली होत असेल तर तुम्ही कलम 32 नुसार डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकता, म्हणजे पिटिशन दाखल करू शकता. कुठे? तर सर्वोच्च न्यायालयात. त्याचप्रमाणे जर तुम्हाला उच्च न्यायालयात धाव घ्यायची असेल, ज्यावेळेस तुमच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली होत असेल त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयात न जाता तुम्हाला जर उच्च न्यायालयात जायचं असेल तर तुम्ही ज्याप्रमाणे या ठिकाणी कलम 32 वापरली जाते त्याप्रमाणे ह्या ठिकाणी कलम 26 वापरली जाते. ठीक आहे मित्रांनो, तर हे बघा ह्या बारीक बारीक की कॉन्सेप्ट आहेत, ह्या अतिशय महत्वाच्या आहेत. आत्ताच मी तुम्हाला बोललो कलम 13, कलम
32 आणि कलम 226 ह्या अतिशय महत्त्वाच्या आहे. आणि मग आता आपण पुढे बघतो की जे काही न्यायालयीन लढे झालेले आहेत मग त्यात केशवानंद भारती कुठलं केशवानंद भारती हा खटला तुम्हाला माहिती असेल. ह्या खटल्याने आपलं जे संघ व्यवस्था आहे तर त्याची एक मूलभूत चौकट सुद्धा तयार झालेली आहे या खटल्यामुळे. आणि मग तो सुद्धा याच्याशी संबंधित आहे का तर याचं जे काही विश्लेषण असेल ते पुढच्या व्हिडिओंमध्ये होणार आहे. परंतु लक्षात असू द्या कलम 13 कलम 32 कलम 26 हे काय आहे तर मूलभूत हक्कांशी संबंधित आहे. मग आता याचं उत्तर काय असेल बरं, याचं जे उत्तर आहे मित्रांनो तर ते काय असेल तर तुम्हाला कदाचित उत्तर वाटत असेल की 4 नंबर उच्च न्यायालय. तर नाही मित्रांनो, याचं उत्तर येत आहे 1 न्यायालयीन प्रविलोकन. ठीक आहे, म्हणजे याला आपण असं म्हणूया की जे आपले मूलभूत हक्क आहे याचं संरक्षण करण्यासाठी जी काही संज्ञा आहे तर त्याला न्यायालयीन पुनर्विलोकन असं म्हटलं जातं. किंवा 32 कलम मध्ये आपण म्हणतो की घटनात्मक उपाय योजनांचा हक्क. कलम 32 घटनात्मक उपाय योजनांचा जो हक्क असतो त्याला आपण न्यायालयीन पुनर्विलोकन असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे काय, जर आपले मूलभूत हक्कांची पायामल्ली झाली तर न्यायालय आपल्याला ते पुन्हा मिळवून देतं. ठीक आहे, एकदम सोप्या भाषेत. तर एवढं फक्त लक्षात ठेवा कलम 13 कलम 32 आणि कलम 226. आता मग तुम्ही म्हणाल की सर याच्याशी संबंधित आहे का, तर मित्रांनो याच्यानुसार आपल्याला इकडं जावं लागतं. पण याची जी व्याख्या आहे आणि जी तरतूद आहे या ठिकाणी काय तरतूद जी आहे तर ती न्यायालयीन पुनर्विलोकन याच्याशी संबंधित असल्यामुळे याचं उत्तर क्रमांक 1 येत आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. जनसंघ या पक्षाची स्थापना कोणी केली होती? मित्रांनो उत्तर आहे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, जयप्रकाश नारायण, अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी. मित्रांनो हे बघा, भारतामध्ये काँग्रेस जो आहे तो अतिशय प्रबळ होता आणि एकीकडे काही विचारसरणी आणि काँग्रेसची एक विचारसरणी ही दोघी वेगवेगळ्या विचारसरण्या. आणि मग भारतात झालं काय, बघा काँग्रेसने जे केलं तेही योग्य केलं परंतु जो काही विरोधक गट होता तर त्यांचंही म्हणणं योग्य होतं. दोघींचा जो विचार होता तो भारतासाठी एक स्वराज्य किंवा एक चांगले दिवस आपल्याला मिळावेत यासाठी सगळ्यांचे प्रयत्न होते. परंतु डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काय केलं तर जनसंघाची स्थापना केली. आता जनसंघ म्हणजे काय तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा RSS जे होतं तर याच्यातले जे काही स्वयंसेवक होते तर त्यांनी ह्या जनसंघ पक्षाची स्थापना केलेली होती. आणि मग यांच्यासोबत अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी असे नेते त्यावेळेस होते. मग जनसंघातून नंतर भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली ज्याला आपण BJP म्हणतो. त्यानंतर जयप्रकाश नारायण जर आपण पाहिलं मित्रांनो तर आपल्याला जनता दल जनता पक्ष जर माहिती असेल तर त्याबद्दलही विश्लेषण होईल. आणीबाणीचा काळ आणि जयप्रकाश नारायण यांनी केलेलं मोठं आंदोलन हे सुद्धा पुढच्या प्रश्नांमध्ये हळूहळू होणार आहे. आता फक्त एक लक्षात घ्या की जनसंघाची स्थापना डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी केली आणि ते RSS संबंधित लोक यात सर्व होते. ठीक आहे, कलम 370 आताच रद्द झाली तर याच्याशी संबंधित म्हणून सुद्धा श्यामाप्रसाद मुखर्जी यांना ओळखलं जातं. महत्वाचा लढा त्यावेळेस यांनी दिलेला होता असाही प्रश्न येऊ शकतो, तर हे लक्षात ठेवा. पुढे आहे महाराष्ट्रात विधानसभा मतदारसंघ यांची संख्या किती आहे? मित्रांनो विधानसभा, आता विधानसभा आणि विधान परिषद, मित्रांनो विधानसभा काय, ज्या ठिकाणी आपण म्हणजे जनता प्रत्यक्ष मतदान करून आपले जे आमदार निवडते, जे आमदार ज्या ठिकाणी आपली समस्या आपले प्रश्न ज्या ठिकाणी मांडतात तर त्याला आपण विधानसभा असं म्हणतो. मग आता ते एकूण किती विधानसभा संघ आहेत तर ते बघूयात. मित्रांनो 288 252 302 आणि 325. तर मित्रांनो महाराष्ट्रात जे मतदारसंघ आहेत तर विधानसभा मतदारसंघ तर त्याची संख्या आहे 288. हे अतिशय महत्वाचा हा प्रश्न आहे, याच्याबद्दल सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. ठीक आहे, छत्रपती शिवाजी महाराज
आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? मित्रांनो, मुंबई, हैदराबाद, पुणे आणि कोल्हापूर. तर मित्रांनो हे बघा, मुंबईला जे विमानतळ आहे त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. हा शब्दही लक्षात ठेवायचा. आंतरराष्ट्रीय विमानतळ, विमानतळाचे जे काही प्रकार असतात, एक डोमेस्टिक आपण ज्याला म्हणतो म्हणजे देशांतर्गत, बघा काही विमानतळ जे असतात ते फक्त देशांतर्गत सेवा पुरवतात. उदाहरणार्थ मुंबईतून पुण्या, हैदराबाद, काश्मीर, नागालँड, मणिपूर इकडं तुम्ही जाऊ शकतात, ठीक आहे, किंवा तिकडनं तुम्ही कुठेही भारतातल्या भारतात फिरू शकतात. आणि काही विमानतळ असे असतात की जे आंतरराष्ट्रीय सेवा सुद्धा पुरवतात, म्हणजे भारतातून तुम्ही दुसऱ्या देशात जाऊ शकतात किंवा दुसऱ्या देशातले लोक भारतात येऊ शकतात, त्याला आंतरराष्ट्रीय विमानतळ असं म्हटलं जातं. तर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर ते मुंबईला आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती कलम काश्मीर संदर्भात होती? 270, 207, 307 आणि 370. उत्तर आपल्या सर्वांना माहिती आहे, कलम 370 जी होती तर ती काश्मीर ह्या संदर्भात होती. आणि काश्मीरला त्या ठिकाणी काही विशेष अधिकार दिलेले होते. भारतात एखादी गोष्ट जर लागू झाली मित्रांनो, परंतु हे काश्मीर ठरवायचं की ती गोष्ट काश्मीरमध्ये लागू करायची की नाही. कुठलीही गोष्ट इकडे पारित झाली की काश्मीरमध्ये मात्र काश्मीर ठरवायचं की ही गोष्ट काश्मीरमध्ये लागू करायची किंवा नाही. काश्मीरमध्ये त्यांचा स्वतःचा झेंडा होता, ज्याला आपण ध्वज असं म्हणतो, ठीक आहे, आणि स्वतःचं संविधान होतं, स्वतःचं संविधान होतं 370 या कलमा अंतर्गत. मग आपण आता मागे शिकलो की डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, तर त्यांनी ही घोषणा दिली होती, एक देश में एक प्रधान, एक विधान और एक संविधान यही चलेगा, म्हणजे एक देश में दो विधान दो प्रधान नहीं चलेंगे. आणि मग त्यांनी काश्मीरकडे कूच केलेली होती. फार मोठं आंदोलन ते झालं होतं लाल चौकातलं, आपल्याला सर्वांना माहिती. तर हा प्रश्न जर विचारला की काश्मीर में किंवा भारत में एक प्रधान, सॉरी दो प्रधान दो संविधान नहीं चलेंगे, ते श्यामाप्रसाद मुखर्जी हे होते, ठीक आहे. तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब वर्ष पूर्ण असणारी व्यक्ती ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत उभी राहू शकत नाही. मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्था, आता हे बघा, एक केंद्र शासन, दुसरं आहे राज्य शासन म्हणजे घटक राज्य शासन, ठीक आहे. राज्यशास्त्रामध्ये राज्य याचा अर्थ होतो देश किंवा राष्ट्र होतो. मग जे आपले काही राज्य असतात म्हणजे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, तर त्याला घटक राज्य असं म्हटलं जातं. तर मग एक केंद्राचे शासन, दुसरं घटक राज्याचे शासन, तिसरं जे आहे तर त्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो. आणि त्यात काय येतं मग, तर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका आणि मग त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सुद्धा त्यात येत असते. मग तुम्ही म्हणाल सर मग केंद्रशासित प्रदेश काय आहे, तर केंद्रशासित जे आहे, तर मित्रांनो केंद्रशासित प्रदेश ही एक वेगळी कॉन्सेप्ट आहे, मी तीही तुम्हाला सांगेल. जर विचार जर आपण केला, केंद्राने शासन चालवावं असा तो प्रदेश, म्हणजेच याचा जो सहभाग आहे तोही केंद्रातच येतो, ठीक आहे. तर केंद्रशासित प्रदेशाचा सहभाग केंद्रातच होतो, ठीक आहे. घटक राज्य यासाठी वेगळं आहे आणि त्यानंतर येतं स्थानिक स्वराज्य संस्था. तर मित्रांनो ग्रामपंचायतीची निवडणूक आहे त्याचं उत्तर किती असेल, तर अफकोर्स मित्रांनो 21 वर्ष पूर्ण करावे लागतात जर तुम्हाला गावाच्या ग्रामपंचायतीतल्या पंचायतमध्ये सदस्यत्व हवं असेल, तर तुम्हाला निवडणूक लढवावी लागते. प्रत्यक्ष पद्धतीत त्या ठिकाणी निवडणूक होते, ठीक आहे. सार्वत्रिक निवडणूक दर 5 वर्षांनी त्या ठिकाणी होते आणि त्यातून जे निवडून येतात तर त्यांना आपण जे ग्रामपंचायत सदस्य म्हणतो आणि गावाकडच्या भाषेत आपण मेंबर असं म्हणतो, ग्रामपंचायत मेंबर असं म्हणतो. तर त्याच्यासाठी 21 वयोवर्ष
पूर्ण करावीच लागतात. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शब्द सरनाम्या व्यतिरिक्त कुठेही आढळत नाही? तर मित्रांनो हे बघा, स्वातंत्र्य, न्याय, समाजवाद आणि दर्जा. याच्यापैकी जो समाजवाद हा शब्द आहे मित्रांनो, तो फक्त आणि फक्त या भारतीय सरनाम्यातच आढळतो, त्याच्या व्यतिरिक्त तो कोठेही आढळत नाही. 42वी घटना दुरुस्ती होती, 42वी जी घटना दुरुस्ती होती 1976 ला ती झाली होती, त्याच्यानुसार समाजवाद, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द त्यात टाकण्यात आलेले होते. तर 42वी ती घटना दुरुस्ती होती आणि हा समाजवाद आणि आपला जो समाजवाद आहे मित्रांनो हा वेगळा आहे. आपली जी अर्थव्यवस्था आहे ती मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था आहे. समाजवाद, साम्यवाद, भांडवल ज्याला आपण म्हणतो की लोकशाही किंवा एक भांडवलशाही आपण ज्याला म्हणतो, तर त्यात नेमका काय फरक आहे, तर हे आपण येणाऱ्या पुढच्या लेक्चर्समध्ये व्हिडिओंमध्ये सर्व काही बघणार आहोत. तर हा शब्द जो आहे समाजवाद, हा सरनाम्या व्यतिरिक्त संपूर्ण राज्य घटनेमध्ये जी राज्यघटना आहे त्यात कुठेही आढळून येत नाही. परंतु जे राज्याचे जे मार्गदर्शक तत्व आहेत त्याच्यामध्ये हा शब्द आढळून नाही येत. परंतु याचा जे उद्देश किंवा याचं जे कार्य आहे तर एक ती संज्ञा फक्त त्यात आढळून येते, परंतु हा शब्द कुठेही आढळून येत नाही सरनाम्या व्यतिरिक्त. तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी टिकर मराठीला लाईक करा, सबस्क्राईब करा. ज्यांनी अजूनही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नसेल तर त्यांनी लगेचच आपलं टिकर मराठी टेलिग्राम चॅनल लवकरात लवकर जॉईन करा. धन्यवाद.